भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती मंगळवारी 14 एप्रिल 2020 रोजी आहे. दरवर्षी ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते, पण सध्या देशावरती आलेल्या कोरोना या जीवघेण्या रोगाचं संकट पाहता राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण सर्वांनी आपल्या घरामध्ये साजरी करावी असे आवाहन पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी केले आहे. 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी पनवेलमधील सर्वच नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देते. दरवर्षी आपण ही जयंती मोठ्या थाटामाटात उत्साह साजरी करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संपूर्ण शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन होत असतं, रॅली, त्याचबरोबर विविध ठिकाणी आपण बघत असतो की मोठ्या उत्साहात कार्यक्रम हा साजरा केला जातो. परंतु ह्यावर्षी कोरोना व्हायरसचं संकट संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये पसरलेलं आहे. त्यामुळे ह्यावर्षी खबरदारी म्हणून आपण सर्वच पनवेल महानगरपालिकेमधील सर्व नागरिकांना मी विनंती करते की आपण ह्यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही घरात राहून साजरी करावी. खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना म्हणजे आपण घरात राहूनच आपण द्यायची आहे. त्यामध्ये आपण विविध महामानवांच्या चरित्राचं वाचन करायचं असं आपण ठरवूया. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले असतील. अशा विविध महामानवांचं चरित्राचं वाचन आपण घरात बसून करूया. हीच महामानवांना खरी मानवंदना देऊया आणि त्याचबरोबर आपण घरात राहूया, सुरक्षित राहूया. कारण ह्या वर्षी आपण ह्या शासनाच्या नियमाचं पालन केलं तर नक्कीच पुढच्या वर्षी येणारी जयंती ही आपण मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा करू. त्याचबरोबर मी पनवेलमधील सर्वच नागरिकांना पुन्हा एकदा विनंती करते की आपण घरातच राहून ही जयंती साजरी करूया. पुन्हा एकदा मी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देऊन थांबते. धन्यवाद. जय भीम. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.